राधिका आपटे। या नावाने बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे। मात्र काही वर्षांपूर्वी राधिका एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकली होती। ती कॉन्ट्रोवर्सी म्हणजे राधिकाचा लीक झालेला न्यूड सीन। राधिकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसला होता। हा व्हिडिओ 2016 रिलीज झालेल्या मॅडलीमधील क्लीन शेवन या मल्टी स्टोरी सिनेमातील एक सीन होता। त्यानंतर या व्हिडिओबद्दल बरीच चर्चा रंगली होती आणि राधिका आपटे बरेच दिवस सोशल मीडियावर गाजत राहिली। आता राधिका आपटे तिच्या या व्हिडिओ क्लिपच्या व्हायरल झाल्यानंतरच्या परिस्थितीवर व्यक्त होताना दिसली आहे। एका मॅगझिनशी बोलताना राधिका म्हणाली की या घटनेचा तिच्यावर वेगळाच प्रभाव झाला होता। ती पुढे म्हणताना दिसली की जेव्हा मी क्लीन शेवनचे शूटिंग करत होते तेव्हा माझी एक न्यूड क्लिप लीक झाली होती। मला वाईट प्रकारे ट्रोल केलं गेलं आणि त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला। मी 4 स्वतःला घरात कोंडून घेतलं। मीडियामध्ये माझ्याबद्दल काय बोललं जातंय फक्त त्यामुळेच नाही तर ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिशच्या ड्रायव्हरने देखील त्या व्हिडिओ क्लिपवर व्हायरल झालेल्या फोटोजमुळे मला ओळखायला सुरुवात केली होती। या सगळ्या प्रसंगाचा तिला किती त्रास झाला याबद्दल व्यक्त होताना राधिका या मुलाखतीमध्ये दिसली। तसंच त्यानंतर पार्च या सिनेमात केलेल्या न्यूड सीनबद्दल सुद्धा ती भरभरून बोलताना दिसली आहे। 2016 झालेली राधिकाबद्दलची ही कॉन्ट्रोवर्सी पुन्हा एकदा चर्चेत तर आली आहे, मात्र यंदा या कॉन्ट्रोवर्सीला एक वेगळीच बाजूसुद्धा मिळाली आहे आणि त्याचं कारण आहे राधिकानं दिलेलं स्पष्टीकरण। राधिकाबद्दल घडलेल्या या कॉन्ट्रोवर्सीबद्दल आणि ज्या पद्धतीने राधिका व्यक्त झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तसंच लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।